आजकल उस हालात तो पानी बगा होगा तो सवा है लगले होगा ये उड़ पानी वह है लगले अनस्ना जोरदार पाउस पड़तो है काई सांगाई चीज सोई नहीं इतका जोरदार पड़ा है लगला होगा कस पानी 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 झाले ये खिड़की कितना अस सगड़ पानी है तो होगा महीची पता अस सगड़ पानी चपला कशा पड़ बाहर वातावरण है नाथ फुला नुस्त मल्ले आवड़ता पाउस पड़ा पाउस पड़ला कि मल्ले आवड़ भीमाच भाषण मले ऐकले जायाच ऐकले जायाच मले भीमाले पायाच एवढं भारी वाटतंय ना लय भारी वाटतंय मी झोपली होते आणि एवढा रपरा प्रा 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 पाऊस या लागला पलीकडला दरवाजा सगळा उघडत होता म्हणलं काय झालं काय माहिती आणि एवढं गरम पण होत होतं आता जरा बरं वाटल एवढा रपरा प्रा प्रा आवाज या लागला माझी झोपच उडून गेली मी उठले पटकन पहिलं तिकडचं दार लावलं इकडं आले आणि इकडे येऊन बघते तर काय सगळ्या खिडकीतून पाणी आलंय असं चाललंय आपल्या सगळी फरशी भिजली एवढी एक फरशी आहे ना एवढी एक फरशी ही सगळी दिसते काही एवढी ते खिडकीला जर बाहेरून असा कागद लावला ना त्यांनी तर मग ती पाणी नाही येणार तिथून नाहीतर तिथून पाणी येतच राहणार आहे आणि माही ना ह्याच्यात काय बाय भरून ठेवल्याची द्या बोचक भरून ठेवले हे बी भिजलं तिचं महत्व महत्वाचं असतंय काहीतरी सामान हो का महत्व महत्वाचं काय असतंय म्हणजे वह्या बिया अशा तिला लागणारं सामान असतंय ती हित असतंय सामान लय भारी वाटायला लागलंय आता पाऊस पडतोय ना लय म्हणजे लय मी सांगू शकत नाही मला किती भारी वाटतंय आज एवढं गरम होत होतं सकाळी आणि काल पण एवढं दोन दिवस एवढं गरम होत होतं ना काय सांगायची सोय नाही असं झालं माझे केस झोपीत ना उठले पायाला खडू बिडू मारून हो का दाखवते मग असा खडू मारत असते मी सगळी पण इकडून पण दाखवते हो का सगळा खडू मारलाय पायाला असा असं मारत असते खडूचं पट्ट वाढायचं आणि मग झोपते मी मुंग्या चावत नाही तर म्हणून चांगली झोप लागायला लागली की पत्र्याव सगळं रप 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 ऐकायला आलं मला काय झालंय हाताला आणि काय लागलंय ती रक्तावणी दिसतय काय लागलंय कुठं काय लागलं मग ती काय झालंय हाताला काय झालंय बघू दाखवा काय झालंय ती हाताला अंगठ्याला कशाचं लाल लाल काय झालंय काय कापलंय खरं कुठे मग अहो ते दिसलं मला लांबणं तसंच म्हणलं काय कापलं का असं मला वाटलं बरोबर जेवा मग आता चार वाजले ही किडकीत ना हो का बघा किती पाणी येतंय हो का सगळं इकडं पाणी येतंय आणि घ्या चपला आतमध्ये घ्या घ्या चपलाच घ्या आतमध्ये चपला दिसते किती स्वच्छ आहे त्या चटणी हा कागद रिका माझा नाही बघा हा हा बोला साहेब हा हा मग गोळी खायची हा मग केलता की पण साहेब तुम्ही दाखवता की तिथं हॉटेल मध्ये जेवतो म्हणतात किती खोट बोलतात ही काय घर काय हॉटेल आहे वांग्याची भाजी आहे म्हणून आज हॉटेल म्हणतात काय बर तर नमस्कार सगळ्यांना
आणि चला मी आता तुम्हाला एक पार्सल दाखवणार आहे फोडून, ह्याच्यामध्ये काय आपण बघू, तुम्हाला पण दाखवते आणि मी पण पहिल्यांदाच बघते, त्यामुळे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा हावभावसुद्धा बघायला मिळतील. मी फोडलंय थोडंसं ते पार्सल, तर ते पार्सल आहे ड्रेस. तर पार्सलवाल्याबरोबरच मी बोलले की दादा माझं असं कोणतंच पार्सल नाही आलेलं आणि मी कुठलं मागवलेलं पण नाही म्हणलं, आणि मला कुणाचा फोनही आला नाही की मी पार्सल म्हणजे असंही पाठवते. तर ही आम्हाला आहे ना म्हणजे एक सरप्राईज दिल्यासारखं दिले उज्ज्वलाताईंनी. आणि तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओ काढताना माझ्या चेहऱ्यावरचा आनंद, कारण मी पण पहिल्यांदाच बघते आणि तुम्ही पण पहिल्यांदाच, तुम्हाला पण दाखवते आणि मी पण बघते पहिल्यांदाच. तर छानसं असं ड्रेस पाठवलं आहे उज्ज्वलाताईंनी. थँक्यू उज्ज्वलाताई, कारण की त्यांनी ना माझ्याकडे एवढ्या लांबून येऊन गेल्या, नाशिकवरून इकडं मला भेटायला आले होते, त्या उज्ज्वलाताई त्यांनी पाठवले ही गिफ्ट ड्रेसचं. आणि मस्त असं, आणि त्यांनी मध्ये आम्हाला मसालासुद्धा पाठवला होता, मला राधाताईला, आत्तासुद्धा राधाताईला पण ड्रेस पाठवलं आणि मलासुद्धा ड्रेस पाठवलं. तर थँक्यू आणि धन्यवाद उज्ज्वलाताई. तर इतकं छान तर व्हिडिओ काढायला मला लेटच झाला, कारण की राधाताईच्या आधी मला पार्सल आलेलं होतं, माझ्या घरी पोचलं होतं त्यांच्या आधी. तर हे असा गाऊन पण पाठवलं आहे, गाऊन पण छान आहे कॉटनचा, म्हणजे मस्त आहे. मी तुम्हाला म्हणजे घालून पण दाखवले एखाद्या दिवशी, ड्रेसला थोडंसं फिटिंग करावं लागतं आहे, जास्त थोडं ढिल्लं आहे त्यामुळं. तर ड्रेस पण छान आहे तर, आणि कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. तर बाय सगळ्या.